नमस्कार, शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या आरोपांची दखल घेत त्यांची चौकशी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या आरोपांमध्ये कितपत सत्य आहे हे देखील पाहावं लागेल असं शहा यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसापासून विरोधकांकडून एम जे अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र भाजप नेत्यांकडून यावरती कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नव्हती. इंधन दरवाढीची मालिका सुरूच आहे. ऐन सणासुदीत तरी इंधन दरवाढ होणार नाही अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र तरी पेट्रोल 18 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागलं आहे. परभणीत सर्वाधिक महाग पेट्रोल झालं आहे. परभणीत पेट्रोल 89.90 रुपये एवढ्या दराने मिळत आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडीच्या वेळी झालेल्या मारहाण प्रकरणी माजी आमदार जयवंतराव जगताप आणि इतर 12 जणांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी करमाळा तहसील कार्यालयावरती शिवसेनेच्या आमदारांनी कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केलंय. दरम्यान त्यांनी यावेळी सामूहिक आत्मदानाचा इशारा देखील दिलाय. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर बांधावरती बनवण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी आता जवळपास पूर्ण झाली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 31 ऑक्टोबर रोजी करणार आहेत. जगातील ही सर्वात उंच मूर्ती असेल असा दावा करण्यात येतोय. स्टॅच्यू ऑफ युनिटीची मूर्ती बनवण्यासाठी तब्बल 5 वर्ष लागलेली आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेशमधील भाविक पायी चालत येत असतात. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी डॉक्टर राधाकृष्ण गमे आणि त्यांच्या सहकार्याने देखील उस्मानाबादचे तुळजापूर पायी चालत येऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय. ऐतिहासिक धारूर शहराची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे धारूर तालुक्यातील आंबाचिंडी मातेचं मंदिर. तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखली जाणारी माता धारूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील मेटू वादळाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी दिली आहे. चंद्रपुरात एखाद्या विशिष्ट असाच नंबर आपल्या गाडीला हवा असा आग्रह धरणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. यासाठी अनेकदा हवी ती रक्कम मोजायला हे वाहनधारक तयार होतात. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार होत होती. याच पार्श्वभूमीवरती गुरुवारी रात्री तहसीलदार महेश सावंत यांनी स्वतः जाऊन वसतिगृहाची तपासणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोदींना धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलीस आयुक्तांना अज्ञातांनी पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नोव्हेंबर 2019 नरेंद्र मोदी यांना ठार करू असे ईमेलमध्ये म्हटल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. म्हाडाने आपल्या घरांच्या किमती 25 ते 30% कमी केल्या आहेत. गेल्या वर्षी या किमतीत वाढ झाली असल्याने म्हाडाच्या घरांना नागरिकांनी प्रतिसाद दिला नव्हता. याच पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला असल्याचं माहिती समोर येते. संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक पक्ष एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान चिमूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे विद्यमान आमदार कृतिकुमार हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या गाडीवरती दिसून आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. परभणी जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आणि सर्वत्र नवरात्र महोत्सव सुरू असताना महावितरणच्या वतीने 8 ते 10 तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. या भारनियमाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय. सध्या नवरात्र सुरू असल्याने ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून या आयोजनात भारनियमाचा व्यत्यय येतोय. चंदीगडमध्ये शीख धर्मीय महिलांना यापुढे दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसेल. दिल्ली सरकारने जारी केलेली अधिसूचना पाळण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं आहे. ग्रामीण भागात वस्तीच्या एसटी बसेस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकांनी गैरसोय होत असल्याने वस्तीची फेरी न करण्याचा इशारा दिलाय. रायगड जिल्ह्यात दररोज 80 बसेस वेगवेगळ्या गावांमध्ये वस्तीला असतात. मात्र त्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येवला येथील मुक्तीभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धर्मांतर घोषणेचा 82वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. येवला शहरामध्ये 13 ऑक्टोबर 1935 रोजी धर्मांतराची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे सप्तशृंगी शक्तिपीठ. नाशिक जिल्ह्यातील चांदवड डोंगराच्या रांगेत असलेल्या या शक्तिपीठाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी होत आहे. जे ऑलिम्पिक धावपटू हुसेन बोल्टने व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून नव्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली आहे. 8 वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या बोल्टने व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यात 2 गोल केले. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित दिवंगत सितारवादक पंडित रविशंकर यांची पत्नी आणि दिग्गज संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचं शनिवारी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये निधन झालं. सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सांगलीत अग्निशमन विभागाकडे असणाऱ्या यंत्र तसेच साहित्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. अजिंक्य पाटील यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. या प्रदर्शनामध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या सुरक्षेचे सर्व साधन सामग्री तसेच अत्याधुनिक यंत्रणा ठेवण्यात आली होती. नागरिकांनीही अग्निशमन विभागाच्या या प्रदर्शनाचा लाभ घेतलाय.
शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये वेळ झाली इथेच सामन्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट साठी पाहत राहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचा नमस्कार.